नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तेव्हा दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि एक ऑक्टोबरने मला आयुष्याने काय शिकवलं याबद्दल मी चर्चा करणार आहे डॉक्टर क्षेत्रामध्ये एंट्री करून आम्हाला जवळपास वीस वर्ष झाले म्हणजे एम बी बी एसला ॲडमिशन घेऊन आम्हाला चार दिवसापूर्वीच ॲडम वीस वर्ष पूर्ण झाली डॉक्टर असण्याचे बरेच नुकसान आपण ऐकले असतील की डॉक्टरांना खूप वर्कलोड असतो त्यांची वर्क लाईफ बॅलन्स खूप डिस्टर्बड असण्याची शक्यता असते आणि खूप डॉक्टर त्यातून परेशान असतात पण डॉक्टर असण्याचे बरेच काही फायदे पण असतात त्यातला एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला एखाद्या आजाराने त्रासला किंवा तुम्हाला साधा फिवर आला किंवा सर्दी खोकला झाला तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या शरीराकडून जे सिग्नल भेटतात त्यावर लवकर ॲक्शन घेता येते म्हणजे एखादा पेशंटला ताप तुम् आला आणि एका डॉक्टरला पेशंट पेश डॉक्टरला ताप आला तर डेफिनेटली डॉक्टर स्वतःच्या ट्रीटमेंट लवकर सुरू करू शकतो त्याला त्याची सिव्हिरिटी लक्षात येते कधीकधी काही डॉक्टर त्या गोष्टीचं टेन्शन घेतात पण एक फायदा नक्की आपण सांगू शकतो की पेशंट जेव्हा हॉस्पिटलला चेकअपला येतो त्या नंतर त्याची ट्रीटमेंट सुरू होती पण एका डॉक्टरची ट्रीटमेंट त्याला जसे साईन सिमटम्स सुरू होतात तेव्हा लवकर सुरू होती त्यामुळे डॉक्टर असण्याचे नक्कीच काहीतरी फायदे असतात काय त्या गोष्टीतून मला काल शिकायला भेटले याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही न्यूयॉर्क सिटीबद्दल आहे न्यूयॉर्क सिटी डुबती आहे खूप कमी रेटने है पण एकशे पंचवीस वर्ष झालेत या सिटीला एस्टॅब्लिश होऊन आणि आता न्यूयॉर्क सिटी खाली 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 चालली आहे काय रेट आहे ज्यामुळे ते डुबत आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार काल आहे कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज वाचण्यात आली ती आयफोन तेराबद्दल आहे आपल्याला माहिती आहे आयफोन फिफ्टीनबद्दल बरेच कंप्लेंट्स आले आहेत की बरेच फोन ओव्हर हिट होत आहेत आणि बरेच लोकांनी त्याबद्दल ते तो इश्यूज रेज केला आहे आयफोन तेराबद्दलच्या एका कंप्लेंटसाठी कॉम्पेन्सेशन भेटलं एका व्यक्तीला जवळपास एक लाख रुपये कॉम्पेन्सेशन त्या व्यक्तीला देण्याचं जजमेंट कोर्टाने दिलं आहे आणि ॲपल आयफो ॲपल इंडिया कंपनी त्याला एक लाख रुपये देणार आहे काय ती न्यूज आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कालच्या दिवसभरली सर्वात मोठी शिकवण ही माझ्या शरीराच्या सिग्नल्सबद्दल होती मी म्हणेन परवा थोडीशी तब्येत बरोबर नव्हती थोडा ताप आलाय का परवा मी नाईट ड्युटी केली काल जसं जसं साईन सिम्टम्स थोडंसं ताप जास्त वाटला तेव्हा पटकन औषधं घेतले गोळ्या घेतल्या आणि त्यातून लवकर आता मी बरा होतोय असं मी म्हणेन डॉक्टर असल्याचा तो नक्कीच मी फायदा सांगेन म्हणजे डॉक्टर असल्यावर बरेच डॉक्टर कंप्लेन करत असतात की त्यांना वर्क लाईफ बॅलन्स व्यवस्थित करता येत नाही किंवा किंवा पेशंट केअरमध्येच त्यांचा खूप दिवस जातात आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो पण मी म्हणेन की डॉक्टर असल्याचे फायदे बरेच आहेत त्यातला एक महत्त्वाचा फायदा की मला जो ताप आला त्याची ट्रीटमेंट जितक्या लवकर मी सुरू केली तितक्या लवकर ट्रीटमेंट एखाद्या पेशंटला सुरू करता नसती आली जरी त्याची इच्छा असेल तर उदाहरणार्थ सांगायचं की जर एखाद्या पेशंटला ताप आला तर पहिले एक दोन दिवस तर त्याला लक्षात येणार नाही की हा ताप नेमका कोणत्या प्रकारचा आहे मग एक दोन दिवसानंतर तो डॉक्टरला डॉक्टरकडे जाण्याचा चेकअप करण्याचा विचार करू शकतो आणि नंतर मग त्याची ट्रीटमेंट त्या डॉक्टरनी बघितल्यानंतर जे काही आवश्यक आहे ते ट्रीटमेंट सुरू होऊ शकते या उलट डॉक्टरला जर काही सिमटम आले तर त्याला डेफिनेटली लक्षात येतं की हे काय प्रकार आहे शंभर टक्के लक्ष देता आशातलं मी म्हणणार नाही पण त्याला नक्कीच क्लू भेटतात हा ताप कोणत्या प्रकारचा आहे त्याबद्दल थोडेसे अंदाज आपण बांधू शकतो गरज पडली तर काही तपासण्या म्हणजे रक्त तपासण्या म्हणा का किंवा इन्व्हेस्टिगेशन काही काही रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स करायचे काही याचा विचार तो करू शकतो आणि ट्रीटमेंट लवकर सुरू होते ट्रीटमेंट लवकर सुरू झाली ऍडिक्युएट रेस्ट घेतल्या गेली म्हणजे मला जर जो ताप आला होता तो थोडासा व्हायरल फीवरसारखे सारखे लक्षण होते म्हणजे मी काल पॅरासिटमॉल टॅबलेट घेतली ॲडिक्वेट रेस्ट घेतली पाणी भरपूर पिलं या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला की मला रिकव्हरी लवकर झाली त्याचा फायदा असा झाला की आज कालपेक्षा आता बरं वाटतंय आणि मी माझं रेग्युलर जे काही काम आहे ते करू शकतो त्यामुळे डॉक्टर जर मी नसतो तर या तापेची ट्रीटमेंट इतक्या लवकर सुरू झाली असती का असा छोटासा प्रश्न माझ्या मनात काल आला आणि तीच कालच्या दिवसभरली सर्वात मोठी शिकवण होती तुम्ही जर डॉक्टर असाल ही हा व्हिडिओ युट्यूबवर तुम्ही बघत असाल तर मला नक्की सांगा की तुम्ही या मताला ऍग्री करता का जर तुम्हाला वाटत असेल की हो डॉक्टर म्हणून काही फायदे नक्कीच असतात आपण आपल्या शरीराकडून जे सिग्नल्स भेटतात किंवा जे काही लक्षणं असतात आजाराचे ते ओळखण्यामध्ये थोडीफार मदत नक्कीच होते आपण त्यासाठी क्लिनिकली साऊंड पाहिजे फार तुम्ही एक्सपर्ट असाल याची गरज नाही पण तुम्ही क्लिनिकली जर ॲडिक्वेटली ट्रेन असाल जवळपास मागच्या वीस वर्षामध्ये पेशंटची केअर करत असताना जे काही पुस्तकं वाचले जे काही पेशंट्स बघितले जे काही अनुभव मिळवला त्याचा नक्कीच फायदा रोजच्या आयुष्यामध्ये होतो पेशंटला ट्रीट करण्यात त्याचा फायदा जास्त होतो तसाच काहीसा फायदा आपल्याला आपल्या आजारपणाबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी होतो त्यामुळे डॉक्टर असताना या फायद्यांबद्दल आपण त्याची जाणीव ठेवणे आणि डॉक्टर असल्याचं नेहमी अभिमान बाळगणे नेहमीच एक चांगली गोष्ट आहे असं माझं मत आहे तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा जर तुम्ही डॉक्टर नसाल तर तुम्ही ताप आल्यानंतर ने नेमकं कशी ॲक्शन घेता मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता मला वाटत नाही की एक डॉक्टर स्वतःच्या आजारांबद्दल जेवढ्या लवकर ट्रीटमेंट सुरू करू शकतो तेवढा प्रत्येक पेशंट मी म्हणणार नाही की सगळेच पेशंट पण प्रत्येक पेशंट इतक्या लवकर ती ट्रीटमेंट सुरू करू शकत नाही कारण पहिल्या एक दोन दिवस तर त्याला ते आजार पण काय आहे किंवा ते खरंच डॉक्टरकडे जाण्यासारखं आहे का, का या विचारात तो असतो फक्त ताप सुरू झाला म्हणजे प्रत्येकजण डॉक्टरकडेच तपासायला जातं असं होत नाही सहसा होत नाही त्यामुळे तुम्ही जर डॉक्टर असाल तर डेफिनेटली लीस्ट हेल्थ रिलेटेड इश्यू आणि जो जो व्यक्ती डॉक्टर नाही त्याला जर तुम्ही विचारलं की हेल्थ रिलेटेड इश्यूजमुळे त्याचं जीवन किती डिस्टर्ब होतं तर तो नक्कीच सांगेल किंवा ती नक्कीच सांगेल की हेल्थ रिलेटेड इश्यू आपल्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे आपल्या प्रॉब्लेम्सला लवकर सोल्युशन भेटलं लवकर ट्रीटमेंट झाली तर लवकर ते सॉल्व्ह होतात आणि तोच डॉक्टर असण्याचा फायदा आहे असं मला जाणवलं कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ही न्यूयॉर्क सिटीबद्दल आहे अठराशे अठ्ठ्याण्णव तीस सप्टेंबरला न्यूयॉर्क सिटीची स्थापना करण्यात आली होती जवळपास एकशे पंचवीस वर्षानंतर एक छानसं रिसर्च न्यूयॉर्क सिटीबद्दल पब्लिश झाला आहे त्या रिसर्चमध्ये सांगितले की न्यूयॉर्क सिटी जवळपास वन पॉईंट सिक्स mm मिलीमीटर पर इयर या रेटने ही पूर्ण सिटी खाली खाली चालली आहे म्हणजे दबती आहे ती सिटी मोठे मोठे बिल्डिंग न्यूयॉर्कमध्ये आहे न्यूयॉर्क शहराचं वैशिष्ट्य ते आहे की तिथे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज आहेत त्यामुळे तिथे मोठ्या बिल्डिंगमुळे त्यांच्या त्या वजनामुळे जिथे जिथे लँड रिफिल आहे किंवा लँड रिकन्स्ट्रक्शन आहे तिथे डेफिनेटली जास्त तो रेट आहे दबण्याचा काही एरिया जसं की एअरपोर्ट वगैरे काही एरिया आहे त्या एरियामध्ये जवळपास तीन पॉईंट सहा मिलीमीटर पर इयर हा रेट आहे सिटी पूर्ण तो एरिया दबण्याचा हा रिसर्च खूप इंटरेस्टिंग ठिकाणी झाला आहे हा रिसर्च नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने केलं आहे त्यांचा इन्सार नावाचं एक रेडार होतं त्या रेडारनी हे डिटेल्ड अॅनालिसिस केलं त्यामुळे आपण डेफिनेटली या रिसर्चचा फायदा घेऊन त्या रिसर्चवर आपण रिलाय करू शकतो या गोष्टीतून आपण एक शिकवू शकतो की भविष्यामध्ये जेव्हा मुंबई म्हणा दिल्ली चेन्नई कोलकाता हैदराबाद जे आपल्या शहर आपल्या देशातले वन ऑफ द बेंगलुरू जे खूप पॉप्युलेटेड कं प्लेसेस आहेत या पॉप्युलेटेड खूप जास्त घनता लोकसंख्येची असलेल्या शहरांमध्ये हीसुद्धा हाच प्रॉब्लेम भविष्यामध्ये येऊ शकतो त्यामुळे आत्ता आपण किती ठिकाणी कन्स्ट्रक्शन किती करायचं याबद्दल थोडंसं लिमिटेशन्स करणं गरजेचं आहे म्हणजे पृथ्वीला आपण किती त्रास द्यायचा की ती तो शहर त्याच्या वजनाने खाली दबेल इथपर्यंत आपण जायचं का याबद्दल सर्वांनी विचार करण्याची गरज आहे या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल तुम्हाला जर त्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर नक्की त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा त्या लिंकवर क्लिक करा आणि त्याबद्दल वाचा कालच्या दिवसभरातली ट्रेंडिंग न्यूज सर्वात महत्वाची वाचण्यात आली ती आयफोन तेराच्या कॉम्पेन्सेशनबद्दल आहे आपल्याला माहिती आहे आयफोन पंधरा आत्ता रिसेंटली लॉन्च झाला बऱ्याच लोकांनी त्याची कंप्लेन केली की ओव्हर रिटिंगचा इश्यू आहे फोन आ, इवन व्हिडिओ कॉल करत असताना ओव्हरिटिंग होतोय आयफोन तेराबद्दल एक न्यूज वाचण्यात आली आयफोन तेरा एका व्यक्तीने दोन हजार एकवीसमध्ये घेतला होता त्याच्या बॅटरी आणि काहीतरी त्याच्या फोनच्या प्रॉब्लेममुळे त्याने त्या ते ॲपल स्टोअरमध्ये गेला आणि त्यांनी दुरुस्तीसाठी टाकला दोनदा तो दुरुस्तीला टाकूनसुद्धा त्याला पाहिजे तशी दुरुस्ती झाली नाही शेवटी ॲपल इंडियाकडून सांगण्यात आलं की त्यांच्या पॉलिसीमध्ये त्याला त्या ते पद्धतीने ज्या पद्धतीने त्याला डॅमेज होता त्या पॉलिसीनुसार त्यांना रिपेअर करता येणार नाही त्यांनी जेव्हा नकार दिला तेव्हा त्याने अक्षरश त्यांना त्यांच्या विरुद्ध केस टाकली ती केस टाकल्यानंतर आता तो केस तो जिंकला आहे आणि ॲपल इंडियाला कोर्टाने एक लाख रुपये त्याला कॉम्पेन्सेशन म्हणून देण्यासाठी सांगितलं आहे ॲप्पल इंडियासारख्या मोठ्या कंपनीला एक लाख कॉम्पेन्सेशन देण्याची वेळ येते याचा अर्थ ती जजमेंट आणि ते तो किस्सा फार महत्त्वाचा आहे असं आपण पकडूया ॲप्पल हा फोन खूप प्रेस्टिजियस फोन आहे असं आपण म्हणू की बऱ्याच लोकांना प्रस्टीज इश्यू असतो ॲप्पल फोन ते वापरता आहेत म्हणून त्यामुळे ॲपलसारख्या मोठ्या कंपनीने आणि रिसेंटली एक महत्त्वाचा बदल म्हणजे ॲपल फिफ्टीनचं मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये झालं आहे हा जो इशू आहे तो ॲपल थर्टीनचा आहे त्यामुळे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये नव्हतं झालं ॲपल इंडियाला एवढं मोठं कॉम्पेन्सेशन द्यावं लागलं ही महत्त्वाची ट्रेंडिंग न्यूज आहे आणि त्यातून ॲपल इंडियाने बरंच काही शिकलं पाहिजे काय ती बातमी आहे त्याबद्दलचं डिटेल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करेल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि याबद्दल नक्की वाचा माझ्या आसपास घडणाऱ्या गोष्टीतून मला जे काही चांगलं शिकायला भेटतं ते तुमच्याशी शेअर करण्याचा छोटासा हेतू या व्हिडिओ सिरीजमध्ये असतो जर तुम्हाला हा हेतू आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर आ, हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद